ऐकणार अशी टीका उदय सामंत यांनी केलेली आहे. आजचा शिवाजी पार्क मधला दसरा मेळावा कशा पद्धतीने होईल, अनेक निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या प्रमाणात येत आहेत, अशी गर्दी आता व्हायला सुरुवात झाली, तिकडे सुद्धा गर्दी होते, कशा पद्धतीने पाहताय? मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आणि इतक्या वर्षांच्या अनुभवाने अनुभवानंतर मुंबईत आणि महाराष्ट्रात एकच दसरा मेळावा होतो, दुसरे कुठले आहेत मला माहिती नाही. दसरा मेळावा विकाऊ आणि विकत घेतलेले यांचे मेळावे हे असे उत्सुंकल असतात, त्याची फारशी दखल घ्यायची गरज असं मला वाटत नाही. गेल्या वर्षी आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर झालेला मेळावा या महाराष्ट्रातील ऐतिहासिक मेळावा आहे. मी महाराष्ट्रातील मेळावा बोलतो आणि शिवतीर्थावरचा त्याचाच रेकॉर्ड ब्रेक करणारा मेळावा संपन्न झाला. आणि दुसऱ्या बाजूला विकत घेतलेली माणसं मी केसीला जपली होती, त्याला कशाला आलोय ते माहिती नव्हतं. आजही ते सध्या महाराष्ट्र ज्या पद्धतीनं विकत घेण्याचा प्रयत्न काही मंडळी खास करून भारतीय जनता पार्टीची मंडळी करत आहे आणि त्याने जो बाजार मांडलाय सगळ्या उत्सवांमधून जो बाजार मांडलाय तो बाजार महाराष्ट्राला भुसळावा नाही, मराठी माणसाला भुसळावा नाही आणि महाराष्ट्राच्या हिताचं तर नाहीच नाही. बाजार सगळीकडे मांडलाय, राजकारणात मांडलाय, समाजकारणात मांडलाय, अर्थकारणात मांडलाय. तो बाजार बसव्यांचा मेळावा वेगळा आणि एकनिष्ठांचा मेळावा वेगळा, एवढा त्यातला मूलभूत फरक आहे. आज या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये जी टीका केलेली दादा भुसेंवर, दादा भुसेंनी त्यांना नोटीस पाठवली, त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं सांगत. सुषमा अंधारे समर्थक समर्थ आहेत बरं का, एकदम निर्भीड बोलणाऱ्या वागणाऱ्या चालणाऱ्या अशा सुषमा अंधारे आणि त्या ज्या परिस्थितीतून मोठ्या झाल्या त्या पाहिल्यानंतर त्यांना नोटीशी द्या नाही तर काही द्या, त्यांनी काही विचलित होणार नाही. ठीक आहे तुम्ही नोटीस दिली त्याला ते उत्तर देतील, काय घाबरण्याचं कारण नाही. मोहन भागवत यांनी इंडिया अकादमीवरती टीका केलेली आहे, राजकीय स्वार्थापोटी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यासाठी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येत आहेत, हा अविवेक आहे आणि तो होतोय असं ते म्हणाले. नमस्कार करून मोहन भागवतांना सांगितलं, अगदी नमस्कार करू नमस्ते हे सगळं. तुम्ही जर अंतर्मुख झालात तर हा अविवेकाचा पाया कुणी रचला या देशामध्ये तर ज्यांना आपण आशीर्वाद देता ना त्यांनी रचला बरं का. काश्मीरमध्ये सरकार स्थापताना विवेक होता, नितीश कुमारांबरोबर बसताना विवेक होता, एआयडीएमके बरोबर मैत्री करताना विवेक होता, आधी चंद्राबाबू नायडूंना सुद्धा बरोबर घेऊन काढून पुन्हा बरोबर घेऊन छळून विवेक होता. त्यामुळे आपण खूप मोठे आहात, मी छोटा माणूस आहे, छोटा कार्यकर्ता आहे. आपल्यासारख्यांना आपल्यासारखे जेव्हा हे मांडतात तेव्हा मला असं वाटतं आत्मपरीक्षणाची गरज सगळ्यांना आहे, खास करून सत्ताधाऱ्यांना आहे. सत्तेसाठी जे जे तुम्ही मध्य प्रदेशात केलं, राजस्थानात केलं, गोव्यात केलं ते सगळं विवेकाच्या पायावर उभं आहे का, त्याचाही उत्तर दिला पाहिजे. सत्तेसाठी कोण काय करतंय आजपर्यंत आणि आता महाराष्ट्रात सुद्धा जे घडलं ते विवेकाचं लक्षण आहे का, एवढंच आपण सांगितलं पाहिजे. तिथं कोणत्या विचारांची मंडळी एकत्र आली आणि तुमच्या पक्षात आलेली माणसं सुद्धा कुठल्या मंडळींना आलेली आहेत, 122 मध्ये 75 ते 80 कुठल्या विवेकी धोरणांनी आली. हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं ते सगळं करतो विवेक आम्ही केलेला आहे, तो सोबत जाणवता तो विवेक काय आहे हे सगळ्यांनी सांगितलं, कशी झोप लागते त्या विवेकामुळे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करण्याची गरज आहे मला असं वाटत नाही. देश विभाजनाच्या वाटेवर आणताय, मणिपूर बद्दल केव्हा असं बोललं असतं तर बरं वाटलं असतं. गटाचे नेते सकाळपासून प्रतिक्रिया देत आहेत, संध्याकाळी दसऱ्यामुळे भाषणं आहेत,
एकनाथ शिंदे सहसा कधी टीका करत नाहीत, मात्र आज ते वासणवेरांचा समाचार घेतील. शिवसेनेची वाट जर कोणी लावली तर ती उद्धव ठाकरेंनी लावली. काँग्रेस सोबत गेले आणि त्यांच्यासोबत सगळं एक तर त्यांना इतिहास माहिती नाही, ते शिवसेनेत कधी आली याची पहिली तारीख द्या. इथे बसलाय माणूस आहे ना, 68 ला गठबंधन होत आहे, 1968 ला. ते कधी आली इथून सुरुवात करा काय. आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याने आम्हाला सांगितलं, जसं आदरणीय प्रबोधनकरांनी सांगितलं, आबाळ मी तुम्हाला महाराष्ट्राला देतोय. वंदनीय शिवसेना प्रमुखांचे पुत्र असल्यामुळे त्यांनी त्यांचा उल्लेख असा केला. तसंच उल्लेख वंदनीय शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींच्या आणि आदित्यांच्या बद्दल केला आणि सांगितलं होतं आम्हाला तुम्ही समजून घ्या. तुम्हाला काही कळलं त्यातलं हा पहिला प्रश्न विचारला. तुम्हाला कळलं का त्यातलं काही? तुम्ही पाठी सुरक्षा उपलब्धाऱ्या माणसांनी गद्दारी करणाऱ्या माणसांना कुठलाच नैतिक अधिकार नाही, ना नैतिक अधिष्ठान आहे. असं त्यांना विवेकाचं अधिष्ठान आहे का बघावं लागेल, तसं यांना नैतिक अधिष्ठान आहे का. बाकी राहिलो दूर, ज्यांना नैतिक अधिष्ठान नाही त्यांनी मूल्यांबद्दल कधीच बोलू नये. संजय राऊत म्हणाले की पुढच्या वेळी दोन दसरा मेळावा होणार नाही, एकच दसरा मेळावा होईल. निश्चितच येणारा काळ वाट बघतोय ना. विवेकाची भाषा करताना निवडणुका का घेत नाहीत हेही एकदा विवेकाने सांगितलं पाहिजे. लोकशाही मूल्यांचा रास देशामध्ये होत असताना आपण शांत कसे असता, त्याचंही उत्तर आलं पाहिजे. आणि म्हणून राऊत साहेबांनी जनता वाट बघते, ती जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये दाखवून देईल तेव्हा कळेल तुम्हाला. शिंदे आळवावरचं पाणी आहे, हे तर आळवावरचं पाणी आहे, क्षणभर चमकतय पण बाकी मिसळणार. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुरू यांच्या मुलाला खंडणीच्या प्रकरणात त्यांच्याबरोबर गुन्हा दाखल झालेला होता. गरब्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हजर होते आणि त्यांच्या समवेत राज सुरवे हे देखील हजर होते. पोलीस अटक का करत नाहीत असा प्रश्न माननीय मोहन भागवत त्यांना विचारा. हे बघा विवेकाचं लक्षण, हे तुमच्या सरकारच्या विवेकाचं लक्षण, न्याय भूमिकेचं लक्षण. काही करा, चोऱ्या माऱ्या करा, गुंडगिरी करा, काय वाटेल ते करा. ईडीची येऊ दे, सीबीआय येऊ दे, इन्कम टॅक्स येऊ दे, आमच्याकडे या. हे आमच्या विवेकाचं लक्षण आहे, तुम्हाला स्वच्छ धुवून आम्ही ठेवू. पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम आज संपतो आहे, ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार अशा पद्धत इशारा त्यांनी दिलेला आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अजून सुटलेला नाहीये, कशा पद्धतीनं सरकार पाऊल उचलतंय याबाबत सुद्धा संभ्रम आहे. कशा पद्धतीने ही आक्रमक भूमिका डिसेंबर पर्यंत पावलं कसं उचलतंय ते कालच्या जाहिरातीने दाखवून दिलं. त्यांच्या इकॉनॉमिक विक्टर सेक्शनला आता न्याय मिळाला, मराठ्यांनो त्याचा फायदा घ्या. ही पळवाट सर्वसामान्य मराठा माणसाला सहज कळते बर का. तुम्हाला आता कळेल की ही भारतीय जनता पक्ष म्हणजे काय याची जायती. आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना अगदी कोविडच्या काळात सुद्धा जितकं सतावलंय आणि जरासा कोविड उसरल्यानंतर ते एसटीचं आंदोलन थांबलंय का याचं उत्तर आलं नाही. गेल्या वर्षीच्या मेळाव्याला यांच्या 10 कोटी रुपये नगद रक्कम देऊन गाड्या आरक्षित केल्या होत्या, त्याचं पुढं काय झालं सांगायला जरा एकदा. कुळदेव महाराष्ट्राला हे 10 कोटी रुपये कुठे लागले होते, हे ईडी वाले कुठे असतात मला काही कळत नाही. त्यावेळेला नगद रक्कम देऊन गाड्या आरक्षित केल्या होत्या. या एसटी महामंडळाच्या चेअरमन पासून सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी लक्षात द्या तुम्ही. काही जे काही बरळत आहेत ना शून्य किंमत आहे. आमचं मैदान स्वाभिमानांचं, त्यांचं बाटग्यांचं असं संजय शिवसेना कोणी काय बोलते. एक निष्ठांचं मांदळी आहे ती कधी कळलं का. ते बाकी यांना काही मला सगळं विकाऊ लोकांना असत ना बांग कोण देतो जगात, ते बाडगे असेच बांग देत राहणार, त्याची काही काळजी करू. तर एक तर फक्त आत्महत्या खूप करतात मराठी तरुण. माझी अजून विनंती आहे मला वाटतं आम्ही आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं म्हणजे मधल्या 4 दिवसाच्या अधिवेशनाच्या वेळेस सुद्धा सांगितलं
दिल्लीतील सरकारचे अधिकार काढून घेण्यासाठी ज्या विवेकाने कायदा बदलून नायब राज्यपालांना सगळे बदल्यापासूनचे अधिकार दिले त्या विवेकाला घटना दुरुस्ती करून मराठ्यांना न्याय देता आला असता की नाही आदरणीय उद्धवजी त्या अधिवेशनामध्ये एवढं तरी करा कारण शेवटी घटना दुरुस्ती शिवाय आज 50% वरचं आरक्षण देता येणार नाही हे सगळ्या लोकांना आता कळायला लागलेलं आहे की काय ते मराठा समाजाला कळत नाही असं मला नाही त्या नाही कळत यांच्या लबड्या आता कळत आहेत ते लक्षात घ्या कृपया यांच्या लबड्यांसाठी आपले मूल्यवान जीव हाकण्यात बळी देऊ नका अजून विनंती आहे नका नका मराठी बांधवांनो मराठा बांधवांनो माफ करू नका लढणं संघर्ष करणं आपला धर्म आहे न्याय मिळेपर्यंत लढायचं आहे स्वतःच ग्रंथ साठून काय मिळवणार आहे आपण यांना घरी बसवल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही हे पहिलं लक्षात ठेवा आणि घरी बसवणं आवश्यक आहे वरपासून खालपर्यंत तर तुम्हाला न्याय मिळणार आहे हे लक्षात ठेवा दोन आव्हानं करण्यात आली होती कालपासून सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात एक तर गावोगावी राजकारण्यांना बंदी आणा आणि तसे बोर्ड प्रत्येक गावामध्ये अठरा झडपले जात आहेत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की राजकारण्यांना बंदी आणण्याचा काही संबंध सत्ताधाऱ्यांना बंदी आणा करतो कोण सत्ताधारी करणार ना तुम्हाला भुलभुलैया मागच्या वेळेला कोणी दाखवला आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्र्यांचं कोण खोटं बोललं आमच्याकडे आधार तर प्रदर्शन करू यांचे वकील हे करत नाही ते करत नाही आता समावेश झालं ना बुलबुल फिरवता का यांना उंबरठ्यावर उभे करून होता जे तुमच्यासाठी लढतायत त्यांना ना का असं रोखून ठेवून ते तुमच्यासाठी लढणारी लोक आम्ही आहोत त्यांना रोखून हेच तर हवंय त्यांना हेच त्यांना हवंय मी पुन्हा पुन्हा सांगतोय त्याची काळजी घ्या संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलंय नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू आहेत सीमा उल्लंघनासाठी दुर्गा माता दौड हे एकमेव लक्ष असलं पाहिजे आणि त्याची सुरुवात दसरा मेळाव्यापासून दसऱ्यापासून झाली पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं मला यावर मी भाष्य करण्याची गरज आहे की त्यांचं ते मत असेल